सन्माननीय बाळूदादा तुगाबाई मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर त्यांच्या वतीने हे स्टेजचं सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे. इथे तुम्हाला पावला पावलाला अशी अशी माणसं आहेत ना, तेच सोडा हो. तुमचे गुरव दादा काल आले, ते म्हणले की मी मंदिराची सरत सगळी सेवा करतो, साफ स्वच्छ राखतो. त्या बिचाऱ्याने 150 रुपयाचा पारितोषिक अशा प्रकारे देऊन गेला. म्हणलं तुम्हाला ज्याला ज्याचा खेळ चांगला वाटेल त्याला देऊन जावा, याच्यापेक्षा मोठी श्रीमंती अजून काय असू शकते. आमचे महावीर दादा लादे मगाशी ट्रॅव्हल्स होते मध्ये होते आणि डायरेक्ट ग्राउंड वरती पोहोचले. आमचा बाळूदादा सूर्यवंशी तिथे राजस्थान मध्ये का गुजरात मध्ये आहे, सुरवशे माफ करा. खरंच अप्रतिम क्रिकेटवरती प्रेम असलेला माणूस आहे. उद्या एका विकेटसाठी 1000 रुपये आहेत न्यू नरसिंह तपसे चिंचोलीमधील आमच्या महावीर दादासाठी. खरंच आणि मला वाटतंय खास आमंत्रित केलं गेलंय. कुठल्या संघाला हरवण्यासाठी प्लॅन केला गेला हे वेगळं सांगण्याची गरज नाही. कोणते गाव संघ इतका तगडा नाही आहे मित्रांनो. मी तिथे त्याचा सर्वस्वी इथं खरं तर जबाबदारी घेतो. होल्डरची गोलंदाजी आपण पाहणार आहोत आणि मला वाटतं किती 251 रुपयाचं पारितोषिक. नाही सर नाही, असू द्या. आमचे गुलाब सर जेव्हा नाना पाटेकर साईल कॉमेंट्री करतील तेव्हा पैसे ट्रान्सफर करा. वा महावीर दादा लादे मित्रांनो पुण्यावरून खास इथे या स्पर्धेसाठी आलेले आहेत. मी हेच तर सांगत होतो तुम्हाला, इथे कोण कधी काय करेल काही सांगता येत नाही. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, परत एकदा क्वॉट अँड बोल्ड, धक्का क्रमांक 7. विकेटची पडझड, मैदानाच्या आतमध्ये हताश निराश चेहरे. किनगाव संघ इथे मात्र बॅकफूटवरती आहे. एक एक क्रिकेट क्लब मुरुड इथे मात्र विजयाच्या उंबरठ्याकडे वाटचाल सुरू होताना पाहायला मिळते आहे. आपण जर पाहिलं तर इथे घोरपडीच्या पकडीप्रमाणे या मॅचवरती पकड मजबूत केली गेली आहे. राहू द्या महावीर दादा, उद्या आपण निवांत भेटूया. आपण जर पाहिलं तर आमचा मित्र नागेश सर काय जबरदस्त पंचांची भूमिका त्या ठिकाणी निभावत आहेत. विकेटची पडझड, 7 विकेट, 19 धावा, लोएस्ट स्कोर या स्पर्धेतील मला वाटतंय 44 आहे का, नाही 30 धावा मला वाटते आज पोमादेवी जवळगा संघाने बनवलेले आहेत. 33 धावा माफ करा, ती या स्पर्धेतील लोएस्ट स्कोर करत आहे. मला वाटतंय त्यांचा विक्रम त्यांचा इतिहास आज इथे मोडला जाईल का. संघ अडचणीमध्ये आहे. माणसाला खरं तर लढणं येणं गरजेचं आहे. क्रिकेटने तुम्हाला आम्हाला काय दिलंय जर म्हणलं ना तर क्रिकेटच्या मैदानावरती पडल्यानंतर उठावं कसं, उठल्यानंतर लढावं कसं हे जर कुणी शिकवलं असेल तर या क्रिकेटच्या खेळाने शिकवलेलं आहे. फटका सूर एक धाव इथे पूर्ण होते आहे. आज अनिकेत देवकर उर्फ होल्डर मित्रांनो काय जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली. फिरकीचा जादूगर 1.4 षटक, 11 धावा, 2 फलंदाज बाद केले. अजून सुद्धा 2 चेंडू इथे टाकले जातील. 2 चेंडूवरती 2 विकेट घेतले तर आकर्षक अशी सामन्यावरची ट्रॉफी त्याची वाट पाहते. पहिल्या सामन्यामध्ये प्रशांत वाकोडेने कमाल केली, दुसऱ्या सामन्यामध्ये गोलंदाज इथे मात्र अप्रतिम गोलंदाजी करतायत. पहा पाहत राहा काय सुंदर लाजवाब चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय. तुम्ही खरंच एक विनंती असेल तुमची, आपली जी ही लिंक आहे ना मित्रांनो आपल्या प्रत्येकापर्यंत शेअर करत जा, तुमच्या मित्रापर्यंत, तुमच्या नातेवाईकापर्यंत, तुमच्या घरच्यांसमोर, कारण त्यांना पण कळू द्या ना तुमचा खेळ काय आहे. इथे हो इथे काय इथे झेल निसटला. बडी बडी मॅचो मॅची छोटी छोटी बाते रहती होती रहती तो क्षेत्ररक्षक स्वतःला सांगत असेल. झेल निसटला ओव्हरची सांगता झाली. शेवटचे 12 चेंडू आणि 71 धावा, सामना अजून सुद्धा नाही. दत्त सर 12 चेंडू